क्रीडा जगतातील काही बातम्यांकडे। टीम इंडियाचा युवा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीनं आयसीसी वन डे रँकिंगच्या बॅट्समनमध्ये आपला अव्वल क्रमांक कायम राखलाय। दक्षिण आफ्रिकेचा वन डे कर्णधार डिव्हिलियर्सची त्याची अव्वल क्रमांकासाठी झुंज असेल। कोहलीकडे डिव्हिलियर्सच्या तुलनेत 8 गुण जास्त आहेत। दक्षिण आफ्रिकेची खरी कसोटी भारताविरुद्ध मायदेशातील सिरीजमध्ये लागणार असल्याचं मत माजी कर्णधार केप्लर विल्सनने व्यक्त केलं आहे। भारतीय टीम 2 टेस्ट आणि 3 वन डे सामन्यांच्या सिरीजसाठी दक्षिण आफ्रिकेत डिसेंबरमध्ये दाखल होते। भारताची बॉलिंग लाईनअप दुबळी असल्यामुळे दक्षिण आफ्रिका या सिरीजमध्ये रनची लयलूट करेल, पण भारतीय बॅट्समन खास करून नवदीत या सिरीजमध्ये रन्स काढतील अशी भविष्यवाणी विल्सनने केली आहे। क्रिकेटऐवजी अन्य खेळांकडे वेस्ट इंडिजची युवा पिढी वळल्यामुळे तिथं क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली आहे। त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर विंडीज टीमच्या कामगिरीवर दिसून येतोय असं मत वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन क्लाइव्ह लॉयड यांनी व्यक्त केलंय। सिरीजमध्ये भारतीय बॅट्समनवर दडपण निर्माण करण्याइतपत प्रभावी बॉलर्स कॅरिबियन टीमकडे नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। सचिनसारखा महान खेळाडू पुन्हा होणे अशक्य असल्याचं मत वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन क्लाइव्ह लॉयड यांनी व्यक्त केलंय। त्यांच्या इतकी 24 वर्षांची समृद्ध कारकीर्द आमच्या काळात कुणीही केलेली नाही असंही त्यांनी मत नमूद केलंय। त्याचे विक्रम अबाधित राहतील असं मतसुद्धा लॉयड यांनी व्यक्त केलंय। देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न सचिनला जाहीर झाला। एकीकडे क्रिकेट प्रेमींकडून त्याचं स्वागत होत असताना हॉकी क्षेत्रात मात्र मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावा अशी आग्रही मागणी होती। काही दिवसांपूर्वी भारतरत्नसाठी खरं तर सचिन तेंडुलकरचं नाव मागे ठेवून मेजर ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस याच क्रीडा मंत्र्यानं केली होती, परंतु पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना विनंती केली आणि निर्णय बदलण्यास भाग पाडलं। माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाली आहे। ॲडव्होकेट शिवाजी सांगळे यांनी ही याचिका दाखल केली आहे। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेला क्रिकेटपटू एस श्रीशांत विवाह बंधनात अडकणार आहे। तो 12 डिसेंबरला राजस्थानातील राजघराण्यातल्या मुलीशी गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात विवाहबद्ध होईल। श्रीशांतची आई सावित्री देवी यांनी ही माहिती दिली आहे। जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्टला अर्थात इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशननं 2013 जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष ॲथलेटिक म्हणून सन्मानित केलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।